नमस्कार, श्री स्वामी समर्थ निकिता चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत स्वामींची नित्यसेवा कशी करावी किंवा नित्यसेवा करताना काय काय आपल्याला करायला हवं ते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करण्यासाठी आपल्याला या दोन पुस्तकांची आवश्यकता असणार आहे। एक म्हणजे स्वामीचरित्र सारामृत आणि दुसरं नित्यसेवा स्तोत्र व मंत्र। ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला स्वामींच्या कोणत्याही केंद्रात मिळून जातील। स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वामींचे नित्यसेवा या पुस्तकातील स्वामी स्तवन याचे वाचन आपल्याला करायचे आहे। हे आपल्याला रोज एकदा वाचायचं आहे। स्वामींची तुम्ही कोणतीही सेवा करा त्यासाठी आपल्याला पहिला आहे स्वामी स्तवन म्हणायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। स्वामी स्तवन म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकातील रोज क्रमशः 3 अध्यायाचे वाचन करायचे आहे। आज जर तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा अध्याय वाचला तर उद्या 4था, 5वा, 6वा वाचायचा आहे, त्यानंतर परवा 7वा, 8वा, 9वा, अशा प्रकारे या सारामृताचे वाचन करायचे आहे। आणि ज्या दिवशी 21 अध्याय पूर्ण होतात त्यानंतर परत आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा अशा प्रकारे हे चालू ठेवायचं आहे। रोज 3 अध्याय यासाठी, पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी, दुसरा अध्याय आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय आपल्या भविष्यकाळासाठी, यासाठी हे अध्याय आपल्याला रोजच्या रोज 3 याप्रमाणे वाचायचे आहेत। त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। जर आपल्याला 11 माळी जमत नसेल तर किमान 1 माळ तरी जरूर करावी। आणि त्यानंतर आपण तारक मंत्राचे वाचन करायचे आहे रोज 11 वेळा। अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे। एकदा सांगते, सर्वात आधी श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे एकदा, त्यानंतर स्वामी सारामृताचे क्रमशः 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत, त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे आणि नंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। अशा प्रकारे ही नित्यसेवा आपल्याला करायची आहे। तर ही संपूर्ण नित्यसेवेला पावणा तास ते 1 तास लागतो, तर आपण आपल्या महाराजांसाठी 1 तास तरी देऊ शकतो। केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात, आपल्या आयुष्यातील प्रश्न हळूहळू सुटू लागतात आणि स्वामींची प्रचिती आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही। तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।